भाजप किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा मी स्वतः नाही आहे, आपण व्यक्तीचा जरी विचारलं हेही नाही आहेत, त्याच्यानंतर स्वतः हे पण नाही आहेत. त्या संपूर्ण नियुक्त्या त्या कायदेशीररित्या पारदर्शक पद्धतीने 11 महिने 13 दिवस एवढ्या सगळ्या प्रोसेसला गेलेल्या आहेत. 65 गुंठे जागा होळकर तलावाला लागून ट्रस्टनी खरेदी केलेली आहे त्याच्या अगोदरच्या स्पष्टीने. त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं विकास कामं आम्हाला करायची आहेत. आंदोलन सुरू आहे, तुमच्या नियुक्त्या रद्द कराव्याची याचिका देखील केली आहे. घटनेनुसार सगळं झालं आहे का जेजुरी देवस्थान? मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं, घटनेनुसार तो ग्रामस्थ जेजुरीचा असावा असं घटनेत तरतूद नाही. ती घटनेमध्ये तरतूद आहे तो महाराष्ट्रात वास्तव्यास असावा, की स्त्री अथवा पुरुष आणि संज्ञान व्यक्ती असाल अशी घटना झाली. मी आपल्याला निकालामध्ये देखील स्पष्टपणे सांगितलं की त्या निकालामध्ये सुद्धा ते क्लिअरली आलेलं आहे. आणि त्या असताना देखील तीन नियुक्त्या त्या स्थानिकांच्या आहेत. 4 पुण्याच्या गेलेल्या होत्या, त्यावेळेस उलट पंचक्रोशीतले 2 व्यक्ती आहेत आणि एक वकील असावा तर 2 पोलीस. खासदारांची पार्श्वभूमी काय आहे? तुमच्यावरची आरोप असा होतोय की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे संलग्न आहात म्हणून तुमच्या नियुक्त्या. आता मुळातच आम्ही ते 7 विश्वस्त आहे, त्याच्यात अभिजित देवकाते इंजिनिअर डिप्लोमा आहेत, राजेंद्र केडेकर मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, मंगेश कोले बँक मॅनेजर आहेत, विश्वास पांचे वकील आहेत, त्याच्यानंतर अनिल सौंदर्डे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, व्यावसायिक कंपनीवाले आहेत, मी स्वतः कोंडरंग थोरवे माझे अध्यक्ष गुन्हेगार आहे, ओपन कोबे व्हाईस प्रेसिडेंट SN एम्प्लॉईज युनियन या ठिकाणी काम करत आहेत आणि त्याचा उपाध्यक्षपदे भूषवत आहे. मी तर आपल्याला क्लिअरली सांगितलं की भाजप किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा मी स्वतः नाही आहे, आपण व्यक्तीचा जरी विचारलं हेही नाही आहेत, त्याच्यानंतर स्वतः हे पण नाही आहेत, सौंदर्य साहेब देखील नाही आणि घटनेमध्ये कुठल्या राजकीय पक्षाचं, कारण पुढं कार्य करत असताना कुठल्या तरी राजकीय पक्ष सगळ्या राजकीय पक्षांना देखील विकास कामात सोबत घेऊन जाण्याची आमची सगळ्यांना तयारी कायदेनुसार झालं. मुळातच मी पहिल्यांदाच सांगितलं की ह्या संपूर्ण नियुक्त्या या कायदेशीररित्या पारदर्शक पद्धतीने 11 महिने 13 दिवस एवढ्या सगळ्या प्रोसेसला गेलेला आहे आणि नियुक्त्या पूर्णपणे कायदेशीर झालेल्या आहेत आणि आगामी काळात एक मोठा 65 गुंठे जागा होळकर तलावाला लागून ट्रस्टनी खरेदी केलेली आहे त्याच्या अगोदरच्या स्पष्टीने. त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं विकास कामं आम्हाला करायची आहेत आणि जे आतापर्यंत चालू असणार अन्न छत्र 240 लोकांचं रोज 1 ते 5 स्वरूपात आहे डायलिसिस सेंटर, याच्यामध्ये 100 रुपये अतिशय कमी भावात तिथं भक्तांना म्हणजे जे गरजू आहेत त्यांना दिलं जातं, 850 रुपये आमच्या ट्रस्टकडनं दिलं जातं, इंजेक्शन्स वगैरे त्या संदर्भात दिले जातात, चप्पल स्टँड फ्री दिले जातं, सामुदायिक विवाह केला जातो, अपंग दिव्यांग आणि जे 70 वर्षाच्या पुढील व्यक्ती आहे त्यांना VIP दर्शन दिलं जातं, त्याच्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 70,000 रुपये म्हणजे एका ट्रस्टला 70,000, त्यात कमीत कमी 10 विद्यार्थीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना हे उपक्रम राबवले जातात, गरजू व्यक्त्यांना आजारपणासाठी हे दिलं जातं, त्याच्यानंतर मार्तंड दिनदर्शिका याच्यामध्ये सगळं आपण चालीरीती रूढी परंपरा या छापल्या जातात, त्या सर्वसामान्य लोकांसाठी हे केलं जातं. त्याच्यानंतर एक ॲम्ब्युलन्स आहे, 2 ॲम्ब्युलन्स आमचे आहेत, त्याच्यामध्ये एक कार्डॅकची ॲम्ब्युलन्स, एक साधी ॲम्ब्युलन्स आणि त्याच्याबरोबर एक पाण्याचा टँकर. या योजनेबद्दल झालं पण घटनेनुसार ही नियुक्ती झाली नाही. 5-7 पैकी 2 फक्त ग्रामस्थ